येत्या 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागणार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य. 5 ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा दावा. मगठाण्यानंतर भांडूपमध्येही अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसैनिकांची बॅनरबाजी, अमित ठाकरे आमदार हवेत, बॅनरवरून समर्थकांची मागणी. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता, येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत विधेयक सादर करणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. हिंमत नसल्याने सरकार निवडणुका लांबवत आहे, वन नेशन वन इलेक्शन सध्या जोग झालंय, आदित्य ठाकरेंची टीका. केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, रुपाली चाकणकरांची मागणी. नवी मुंबईच्या महापीएमआयडीसीत राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, प्रकल्पामुळे 12,000 कोटींची गुंतवणूक. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू, दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65% मतदान.